लिंबूले म्हणलेले असं ते म्हणजे अभिनेते अरुण कदम म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका दादूस आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. दादूस कसे आहात? मस्त, जाम भारी. दादूस हास्य जत्रा काय म्हणते? जाम भारी. म्हणजे आत्ता आम्ही म्हणजे आत्ता मला इतके फोन आले होते, आवलीचा जो एक एपिसोड झाला त्याच्यात लेले फॅमिली जॉईन झाले आणि लोक म्हणजे की म्हणाले आवली एंड, आवली लवली कोहली असं ते एंड होतं आणि त्याच्यात तुम्ही एंट्री केली, अजून त्याच्यात साखर पडली आणि तुमची फॅमिलीसुद्धा खूप छान आहे. म्हणजे लोकांनी म्हणलं की अरुण क्या बात, म्हणजे आली की म्हणजे असंसुद्धा होऊ शकतं हे खरं तर मोठे. आणि सचिन गोस्वामी सरांची गंमत आहे की एखाद्या सिरीजमध्ये आणखी काहीतरी गंमत कशी करता येईल हे सॅल्यूट आहे त्या दोघांना. म्हणजे आम्हालाही माहीत नसतं की भविष्यात पुढं काय होणार आहे, काय माइंड ब्लोईंग. म्हणजे प्रोमो बघितला ना लेले फॅमिलीचा, आम झालं की अरे हे काय शिवायला आली, हे काय कॉम्पिटिशन आणून उभं केलं आहे. तुम्ही जर ती स्क्रिप्ट ऐकली दादूस, काय किती हसून गेलात, काय होतं सेट? खरं तर ॲक्च्युली म्हणजे एकतर ही फॅमिली याचं म्युझिक झालं, याचं गाणी आली, याचं वेस्टर्न टाईप म्युझिक आलं आणि याच्या अपोजिट आम्ही काय करणार, म्हणजे हे सगळं कितपत होईल काय आयडिया नाही. पण गोस्वामी सर मोठे सर म्हणाले की अरुण तुझ्या स्टाईलनी तू कर, बाकी मजा येईल. आणि खरंच आम्ही म्हणजे त्याच्यात एक माझा फंबल पण पडला म्हणजे जागेवरच हे सगळे गेले, अरुण तू असं कशाला करतो? कारण ते डायरेक्ट प्रसाद खांडेकर तो उठून गेला बाहेर, तो म्हणाले काय तुझं काय करायचं रे. तर म्हटलं माझ्या लक्षात नाही आलं की ते चुकून झालं बऱ्याच. आणि ती ह्यांच्या अपोजिट आलेली फॅमिली आणि लोक ह्याही फॅमिलीला एन्जॉय करतात याचा आनंद खूप. मला जरा एकदा लाईव्ह ऐकायला आवडेल आज त्या लेले फॅमिलीची गंमत. हां, म्हणजे ती लाला लेमन लेले, तर माझं नाव असतं लिंबू लेमन लेले असं ते म्हणजे ती एक फॅमिली सगळी आहे त्याच्यात माझं नाव लिंबू लेमन लेले. ते म्हणजे असं नाव असतं का रे लिंबू? मग वडिलांचं नाव काय? तर लंडन लेमन लेले असं ते फार बऱ्याच गोष्टी. आणि म्हणजे आत्ता हास्य जत्रा नवीन खरं तर ॲक्च्युली सब्जेक्टच संपलेत ना रे, विषयच नाही आहे. मग अशावेळी यांच्या मोठ्यांच्या डोक्यातून सब्जेक्ट येतात आणि ही टीम आमची जी लेखक मंडळी आहे या सगळ्यांना खरंच सॅल्यूट आहे. आम्ही दोन दिवस जरा मजा करतो, आम्ही निवांत असतो, पण लेखक मंडळी आणि मोठे आणि गोस्वामी हे लोक निवांत नसतात, हे विषय काढण्याच्या ह्याच्यात असतात. खरंच त्या लोकांना सॅल्यूट आहे, म्हणजे ते लोक आहेत म्हणून आम्ही आहे रे. जे लेले तुम्ही एवढं वेगवेगळे स्किट आमच्यासाठी आणलेत, एवढे कॅरेक्टर आणलेत, दादूसवर एवढं प्रेम आहे सगळ्यांचं, आता हा दादूस लेले प्ले करतोय, सो ते पाठांतर करणं, आपलं नाव लक्षात ठेवणं आणि ते परफॉर्म करणं, ती सिच्युएशन काय होती जेव्हा शूट झाला तो एपिसोड? अरे काय, म्हणजे एकतर ती चाल लक्षात ठेवणं किंवा त्या चालीच्या हिशोबाने त्यांची चाल कम्प्लीट वेगळी आहे आणि आमची चाल फारच स्लो आणि ती एंडला माझ्या वर टिपीला जाते अशी वेगळी चाल आहे. हे सगळं लक्षात ठेवणं कठीण आहे. पण मग आमचे गुरुजी सचिन गोस्वामी म्हणते की अरे अरुण तू नको टेन्शन घेऊ, तू फंबल पडला तरी टेन्शन घेऊ नको, म्हणजे तुझा फंबल हा ॲक्च्युली लाफ्टर असतो. म्हणजे बऱ्याचदा कोणाला तरी म्हणाले की अरुणचं टेन्शन नाही, अरुण विंगीत पण लाफ्टर काढेल. खरंच म्हणजे एवढा विश्वास आहे त्यांचा माझ्यावरती. थँक्यू.